तेलात कांदा घातलाय. लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हे मी उकडून घेतले मटण आठ शिट्याने ते घातले. पावडर घातली आहे हे लाल तिखट मिरची पावडर घातली आहे जो पावडर घातली आहे थोडासा मटणाचा स्टॉक घालते. आलं नसलं तर मी मटण घातलंय. आता मी गॅस बारीक केलाय आणि थोडी थोडी आपल्याला गरज आहे का गरज असेल म्हणजे सुकं बनवतोय ना म्हणून मटणाचा स्टॉक टाकलाय तो मटण जेवढा हवा तेवढाच टाकायचा. मी आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजत ठेवले. आता मी झाकण काढलं. मी टॅमॅटोची प्युरी टाकते. आता मी ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. आता मी मीठ घालते. आपण आधी मीठ अजिबात पसंत घातलं नव्हतं आणि आता आपण व्यवस्थित ते मिक्स करून तुम्हाला जर का ह्याच्यापेक्षा जरा अजून ग्रेव्ही किंवा काय हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही स्टॉक वाढवू शकता. मी इथे मटण सुका बनवलेलं आहे म्हणून मी पाणी घातलेलं नाहीये. आता 1-5 मिनिट वाफ द्यायची आपल्याला. आपली ग्रेव्ही तयार आहे. सुकं मटण तयार आहे. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. आपलं आता मटण सुका तयार आहे. करून बघा. करून बघितल्यावरती तुम्हाला कळेल. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपीला लाईक करा. रेसिपी शेअर करा. बेल आयकॉन बटन दाबा. अजूनही सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. माझे व्लॉग येत आहेत आता ते एकदम आवडीने तुम्ही बघताय. आणि जे बघत नसेल ते प्लीज प्लीज बघा. हा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. एवढी रेसिपी आवडीने बघितल्याबद्दल धन्यवाद.